சரி ஓகே हे सगळं करताना ते जागा तुम्हाला अजून पुढे वाढवावं लागेल ना, म्हणजे तुम्हाला ते हद्दवाढ करून घ्यावं लागेल ग्राउंडच्या मध्ये असताना त्या जागेवर करणं हे त्रास आहे. व्हिडिओ रिपोर्ट दे सर गावा समोर त्याच्याकरता तो अतिक्रम करतोय म्हणून तक्रार देऊन टाका. आता व्हिडिओ तुमच्या गावात येत आहे ना, मी ऍक्शन घ्यायला होतोय. आपण सीओ साहेबांची भेट घेतलेली आहे, आपण काय सांगाल सर? ते माझ्या मतदारसंघातलं बोदवड तालुक्यातलं भानखेडा ग्रामपंचायतीच्या काही लोकांनी इथे उपोषण चालू केलं, ते उपोषणाला भेटायला आलं असता त्यांच्या समस्या समजून बीडीओ साहेब सीओ साहेबांशी चर्चा करण्याचा मी तो प्रयत्न केलेला आहे. या गावकऱ्यांत त्या सरपंचाच्या संदर्भामध्ये बऱ्यापैकी तक्रारी आहे. सरपंच स्वतः अतिक्रमण मध्ये राहत आहे. घरकुलचे घर जे आहे ते अतिक्रमण मध्ये, ते अतिक्रमण निमाकुल न करता छोट्या जागेत देण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे गावाला अडचणी उभ्या होत्या. ग्रामपंचायतची इमारत जिथे केली पाहिजे तिथे न करता दुसऱ्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा काही तक्रारी घेऊन हे लोक आलेले होते आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने शिवसाहेबांची भेट घेतली आहे.